नमस्कार मित्रांनो, आशा करतो की तुम्ही सर्व आनंदी आहात आणि मजेत आहात. पण कदाचित काही लोक सध्या आनंदी नाही आहेत आणि मी उल्लेख करतोय त्या लोकांचा, त्या मंडळींचा ज्यांची सध्या नोकरी गेलेली आहे. तर मी प्रार्थना करतो की तुमचं नाव त्या यादीत नाहीये, पण समजा असलं तर आपण नक्की काय करावं याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत. आणि समजा तुमचं नाव त्या यादीत नसतं तर कदाचित हा व्हिडिओ ज्या लोकांची नोकरी गेलेली आहे त्यांच्यापर्यंत हा संदेश पोहोचवण्यासाठी तुम्ही त्याचा वापर करू शकाल. ठीक, तर सर्वप्रथम नोकरी गेलेली आहे म्हटल्यावर अंगावर काटे येतात आणि हा प्रसंग कोणासाठीही सोपा नसतो, प्रचंड कठीण असतो आणि त्यावेळेस आपण नक्की काय करावं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडत नाही. आणि मीही त्यातनं गेलेलो आहे म्हणून मला त्याची जाणीव आहे की असं जेव्हा होतं आपल्यासोबत तेव्हा नक्की आपण काय करावं या प्रश्नाचं सरळ उत्तर आजपर्यंत कोणालाच कदाचित सापडलेले नाही. पण मी हा छोटासा प्रयत्न यासाठी करतोय की जेणेकरून माझ्या बोलण्यातनं कदाचित तुम्हाला काहीतरी मार्ग सापडेल किंवा तुम्हाला एखादी युक्ती सुचेल जी इतरांपर्यंत नंतर आपल्याला पोहोचवता येईल. तर चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. सर्वप्रथम काय करायला हवं, तत्पूर्वी काय करू नये हे जाणून घेऊया. तर ज्यावेळेस आपली नोकरी जाते तेव्हा बऱ्याचदा आपल्याला राग येतो, संताप येतो कोणावर, त्या कंपनीवर ज्यांनी आपल्या कामावरनं काढलेलं असतं. आणि हे नैसर्गिक आहे, ज्यात काहीच बरोबर किंवा चुकीचं असं मी म्हणणार नाही. पण हा राग, हा संताप फार काळ स्वतःच्या मेंदूत टिकू देऊ नका, कारण त्याच्याने तुम्हाला स्वतःला काहीच फायदा होणार नाही. तात्पुरतं तुम्हाला कदाचित बरं वाटेल एखाद्याला शिव्यागाळ करून, पण त्याच्या पलीकडे मात्र वैयक्तिकरित्या पाहिलं तर तुम्हाला त्याच्यातनं काहीच निष्पन्न होणार नाही. त्यामुळे आपण पुढची वाटचाल काय याच्याकडे जास्त लक्ष देणं खूप महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, स्वतःला दोष देऊ नका. आता बरीच मंडळी अशी असतात जे स्वतःकडे पाहत म्हणतात की कदाचित मी जर हे केलं असतं तर माझी नोकरी टिकून राहिली असती, किंवा मी हे करायला नको होतं त्याच्यामुळे माझी नोकरी गेली. तर इतिहासाकडे पाहून आपण शिकू शकतो पण इतिहास बदलू शकत नाही. आपल्याला इतिहास घडवायचा आहे आणि त्यासाठी येणाऱ्या काळाकडे लक्ष देणं हे जास्त रास्त ठरेल. स्वतःला दोष देत बसण्यात काहीच अर्थ नाही. आणि तिसरी आणि महत्वाची गोष्ट, आपल्या गेलेल्या नोकरीबद्दल आपल्या साथीदारांसोबत, जे आपल्यासोबत काम करत होते त्यांच्यासोबत वारंवार चर्चा करत बसणे यालाही फारसं महत्व नाही. बऱ्याचदा आपल्याला चर्चा करावीशी वाटते, मग आपण चर्चेतनं त्याला फाटे फुटतात, समोरची व्यक्ती म्हणते अरे तुझ्यासोबत असं व्हायला नको होतं, असं का झालं, मग आपल्याला ते ऐकून बरं वाटतं, पण याच्यातही फारसं काही निष्पन्न होत नाही. म्हणूनच या तीन गोष्टी शक्यतो टाळाव्यात, आणि टाळता नाही आल्यात तर त्यांचं प्रमाण मात्र जितकं होऊ शकेल तितकं कमी करावं. कोणत्या तीन गोष्टी? सर्वप्रथम आपल्या भूतपूर्व कंपनीला नावं ठेवणं, दुसरी गोष्ट स्वतःला दोष देणं थांबवायला हवं, आणि तिसरी गोष्ट आपल्या साथीदारांसोबत, मित्रांसोबत गेलेल्या नोकरीबद्दल वारंवार चर्चा करणं. आता या तीन गोष्टी करायच्या नाहीत तर नक्की करायचं काय? चला मग आपण सकारात्मक दृष्टिकोनातून जरा विचार करूया. सर्वप्रथम ज्यावेळेस आपली नोकरी जाते आणि आपल्याला फारसं काही सुचत नाही तेव्हा एक विश्रांती घेणं महत्वाचं आहे. आता विश्रांती म्हणजे काय? विश्रांती म्हणजे सुट्टी घेणं असं नाही. जर तुम्हाला सुट्टी घेणं झेपत असेल, वेळ असेल, पैसा असेल तर नक्की घ्या, त्याच्यात काहीच चुकीचं नाहीये. पण प्रत्येकाला असं जमेल असं नाहीये, त्यामुळे विश्रांती घ्या. तर विश्रांती घ्या म्हणजे नक्की काय? थोडासा वेळ आपल्या कुटुंबियांसोबत घालवा. कदाचित तुम्हाला जवळपास कुठेतरी फिरायला जाता आलं तर ते करा, किंवा आपल्या कुटुंबियांसोबत, मित्रांसोबत पिक्चर पाहता आलं तर ते करा. ही विश्रांती का महत्वाची असते? कारण आत्ताच आपली एक नोकरी गेलेली आहे, एक अध्याय संपलेला आहे, आत्ता आपण दुसरी नोकरी शोधतोय, म्हणजे एका नव्या अध्यायाला सुरुवात होणार आहे. तर या दोन्हीमध्ये थोडीशी फट असायला हवी, थोडीशी जागा असायला हवी. जर त्वरित आपण एकातनं बाहेर पडलो आणि दुसऱ्या कामाला सुरुवात केली तर कदाचित आपले निर्णय चुकू शकतात. म्हणून ही विश्रांती अत्यंत जास्त महत्वाची ठरते. दुसरी गोष्ट, आपल्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घ्या. तर आर्थिक परिस्थिती म्हणजे काय? याच्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. एक, येणाऱ्या काळात माझे कोणते खर्च आहेत. आता प्रत्येकावर काही ना काही खर्चाचं ओझं असतं. कदाचित तुम्ही घरासाठी कर्ज घेतलं असेल, मग ते कर्ज परत फेडत असताना दर महिन्याला तुमच्या बँकेतनं पैसे जात असतील तर ही रक्कम किती आहे, माझ्या घरचा जो खर्च आहे तो किती आहे, आणि त्या व्यतिरिक्त अजून काही माझ्यावर जबाबदाऱ्या आहेत का ज्याच्यामुळे मला पैशाची गरज लागणार आहे, तर याचा एक आढावा घ्या. त्यासोबत सध्या माझ्याकडे किती महिन्यांपुरतं पैसे आहेत हे देखील जाणून घेणं खूप महत्वाचं. म्हणजे नोकरी नसताना
मी अजून किती काळ स्वतःवर अवलंबून राहू शकतो? 3 महिने, 4 महिने, 5 महिने, 6 महिने की वर्ष, हे देखील स्पष्ट होणं खूप महत्वाचं आहे. तर हे का महत्वाचं आहे? कारण जर आपल्याकडे 6 महिन्यापुरतं पैसे असतील, तर एखादी नोकरी आपल्याला आली पण ती नोकरी आपल्याला घ्यावीशी वाटत नाहीये, कारण त्याच्यात फारसा रस नाहीये, तर तुम्ही ते करू शकता. कारण तुम्हाला पैशाची तत्परतेने गरज नाही. पण समजा खूपच जास्त तत्परतेने गरज असेल, तर मात्र कोणतीही नोकरी जर समोर आली तर आपण ती पत्करायला कुठे ना कुठे चुकीचे निर्णय घेऊ लागतो. तसं होऊ नये म्हणून नोकरी असताना देखील थोडेफार पैसे साठवून ठेवणं, की जेणेकरून अशा काळात ते आपल्याला उपयुक्त ठरतील, हे महत्वाचं. पण तो वेगळा भाग झाला. पण शक्यतो आपल्याकडे किती महिन्यापुरतं पैसे आहेत जेणेकरून आपण अवलंबून राहू शकतो स्वतःवर, आणि कोणावरही ओझं न टाकता आपल्याला सातत्याने पुढे सरकता येईल, हे समजून घेणं खूप महत्वाचं. त्यामुळे आपल्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घ्या. तिसरी गोष्ट, आपल्या ओळखीची जी माणसं आहेत त्यांचा पुरेपूर वापर करून घ्या चांगल्या रीतीने. कसं करून घेता येईल आपल्याला? आता याच्यात ओळखीची माणसं म्हणजे कोण? आपल्या घरची मंडळी, आपले नातेवाईक, आपले मित्र, ज्यांनाही आपण ओळखतो, जी मंडळी आपल्याला नवीन नोकरी शोधण्यामध्ये मदत करू शकतील, अशा लोकांचा जरा तुम्हाला इथे त्यांच्याकडनं मदत घ्यावी लागेल. आता ही मदत घेत असताना सगळ्यांना सगळ्या गोष्टी सांगायच्या गरजेच्या नसतात. त्यामुळे जी मंडळी खऱ्या अर्थाने तुमची मदत करू शकतील, फक्त त्यांना सांगा. बऱ्याचदा काय होतं, लोक सगळ्यांना सांगत सुटतात आणि मग काही लोकांना तुमची नोकरी नाही हे ऐकून उलट आनंद होतो. तसं करायची गरज नाही. जी माणसं खऱ्या अर्थाने तुम्हाला मदत करू शकतील, ज्यांना, जे खरेच तुमचे शुभचिंतक आहेत, तशा मंडळींना सांगा, जेणेकरून ते देखील त्यांचा हातभार लावतील, खालीचा वाटा लावतील, जेणेकरून तुम्हाला नोकरी शोधायला मदत होऊ शकेल. सगळंच फक्त स्वतःवर ओझं घालू नका. चौथी गोष्ट, एखादा छंद बाळगायला शिका. मग हा छंद कदाचित चित्रकार चित्र करणे, किंवा तुम्हाला थोडासा वेळ काही खेळायला आवडतं त्याच्यात घालवा, किंवा तुम्हाला चित्रपट पाहायला आवडतात ते पहा. जे काही केल्यामुळे तुम्हाला तुमच्या दिवसात थोडंफार का होईना पण मनोरंजन लाभेल अशी एखादी गोष्ट नक्कीच निवडा. आणि त्याच्यासोबत एक अजून एक महत्वाची गोष्ट तुम्ही करू शकता, की नवीन कौशल्य आपल्याला कसं शिकता येईल याच्याकडे लक्ष द्या. आता आजकालच्या काळात बरेच ऑनलाईन कोर्सेस उपलब्ध आहेत, जे 2 तासाचे, 3 तासाचे, 4 तासाचे आहेत. त्या कोर्सेसना देखील तुम्ही तिथे जर जाऊन काही शिकलात, त्याच्यापासूनही तुम्हाला भरपूर फायदा होऊ शकतो. त्याच्याने तुमचा चांगला विरंगुळाही होईल आणि तुमचा आत्मविश्वासही वाढेल, कारण तुम्ही काहीतरी नवीन शिकताय. त्याचं प्रमाणपत्र देखील तुम्हाला मिळतं आणि त्याचाही फायदा तुम्हाला येणाऱ्या काळात नक्कीच होऊ शकतो. पाचवी आणि सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट, ती म्हणजे स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणं. आता होतं असं की आपण नोकरी शोधत असतो, त्यामुळे आपल्यावर खूप प्रमाणात ताण असतं. त्यामुळे स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणं म्हणजे शारीरिक आणि मानसिक दोन्ही रीत्या. शारीरिक काळजी घेण्यासाठी तुम्ही काय करू शकता? दिवसातनं थोडा वेळ, समजा एक अर्धा पाऊण तास धावू शकता, सायकलिंग करू शकता, पोहू शकता, जे काही तुम्हाला करायला आवडतं अर्धा तास त्याच्याकडे लक्ष देऊ शकता. पण त्यासोबत आपल्याला मानसिकरित्या सकारात्मक वाटायला हवं, चांगलं वाटायला हवं, यासाठी देखील काहीतरी करणं तितकंच महत्वाचं आहे. मग कदाचित तुम्ही योगा कराल, मेडिटेशन कराल, चिंतन कराल, नामस्मरण कराल, जे काही तुम्हाला करायला आवडतं ते देखील नक्की करा. याच्यामुळे तुम्ही सकारात्मक राहाल आणि ते अत्यंत महत्वाचं आहे अशा काळात जिथे तुम्हाला फारसा पाठिंबा इतरांकडनं मिळत नाही. तर या 5 गोष्टी नक्कीच प्रयत्नात आणून पहा. सर्वप्रथम विश्रांती घ्या, छोटासा ब्रेक खूप महत्वाचा आहे. दुसरी गोष्ट, आपल्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घ्या, खर्च किती आणि पैसे उर्वरित किती. तिसरी गोष्ट, आपल्या ओळखीतल्या मंडळींची मदत घ्या, आपले मित्र, आपले नातेवाईक, घरची मंडळी. चौथी गोष्ट, एखादा छंद बाळगा आणि त्याचसोबत नवीन कौशल्यही स्वतःमध्ये सामील करून घेण्याचा प्रयत्न करा. आणि पाचवी आणि महत्वाची गोष्ट, स्वतःच्या तब्येतीशी, याचाच अर्थ शारीरिक आणि मानसिक तब्येतीची पुरेपूर काळजी घ्या. या 5 गोष्टी जर तुम्ही केल्या तर कुठे ना कुठे तुम्हाला एक मानसिक आधार मिळेल आणि आपण आपल्यासाठी, स्वतःसाठी काहीतरी करत आहोत याची जाणीव होत राहील. हा काळ प्रत्येकासाठी आव्हानात्मक आहे, पण आव्हान असतानाच आपल्या चारित्र्याची खरी पारख होते. त्यामुळे हिरमुसून जाऊ नका आणि स्वतःला कुठेही कमी पडू देऊ नका. हा येणारा काळ देखील निघून जाईल आणि याच्यातनं आपण अजून सशक्त होऊन बाहेर पडू अशी मी इच्छा बाळगतो. माझ्या सर्व
शुभकामना तुमच्या सोबत आहेत, आणि त्यासोबत अशी जर मंडळी तुम्हाला माहिती असतील जे सध्या हिरमुसून गेलेली आहेत, चिंताग्रस्त आहेत, त्यांच्यापर्यंत पण ही माहिती पोचवा, जेणेकरून त्यांना देखील त्याच्यातनं दिशा दिसू शकेल. माझं लक्षपूर्वक ऐकून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा लवकर भेटूया एका वेगळ्या व्हिडिओत एका वेगळ्या विषयावर चर्चा करताना. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या कुटुंबियांची नक्कीच काळजी घ्या. धन्यवाद.